Hello, good morning all of you students. Apan prakaran kramank 6 suru kelela ahe ani tyamadhe magil lecture la apan mahasagaratun milnari sadhana sampatti mahasagar naisargik sadhan sampatti che ek bhandar भौगोलिक कारणे त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की महासागर एक नैसर्गिक साधन संपत्तीचे भंडार आहे तर त्यामध्ये आपण जैविक साधन संपत्ती आणि अजैविक साधन संपत्ती याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे आणि आज आपण या प्रकरणाचा राहिलेला भाग महासागराचे इतर उपयोग की या व्यतिरिक्त कि महासागरातून आपल्याला जैविक साधन संपत्ती मिळते महासागरातून आपल्याला अजैविक साधन संपत्ती मिळते त्याचबरोबर महासागराचे मानवाने आणखी कोणते उपयोग करून घेतलेले आहेत त्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे ऊर्जा निर्मिती मग ही जी ऊर्जा निर्मिती आहे की ही कशापासून केली जाते तर दोन प्रकार महासागरातून मिळणारी जी ऊर्जा आहे त्यामध्ये ए आणि बी आपण भाग करणार आहोत ए मध्ये भरती ओहोटी क्रिएट आणि दुसरी औष्णिक समुद्र किनारपट्टीवर सातत्याने दररोज घडणाऱ्या क्रिया आहेत आणि या क्रियांमध्ये समुद्र किनारपट्टीकडे वेगाने येणारे पाणी आणि पुन्हा ओहोटीबरोबर समुद्राच्या पुनर्पतनाकडे वेगाने जाणारे पाणी याला पुन्हा म्हटले आहे भरती आणि ओहोटी समुद्र किनारपट्टीवर दररोज सातत्याने भरती आणि ओहोटी क्रिया चालू असते मग या वेगाने बाहेर येणाऱ्या आणि वेगाने आत जाणाऱ्या या वेगवान पाण्याचा उपयोग करून त्या ठिकाणी फिरणारी चरित्र तयार केलेली आहेत आणि ही चरित्र बाहेर येणाऱ्या पाण्याबरोबर फिरत येतात आणि आत जाणाऱ्या पाण्याबरोबर पुन्हा ती फिरत जातात त्या वेगाने पाण्याच्या ऊर्जेने ते फिरतात आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते की बाहेर येणारे आणि आत जाणारे जे वेगवान पाणी आहे या पाण्याचा उपयोग भरती आणि ओहोटी प्रामुख्याने या क्रिया घडतात आणि या क्रियेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जात आहे त्याला भरती ओहोटी ऊर्जा असं नाव दिलेलं आहे मग आता भरती ओहोटी ऊर्जेमध्ये प्रामुख्याने की ऊर्जा संकलनासाठी थोड्याशा अडचणी येतात मर्यादा येतात त्यावरती मात करत सुद्धा 2016 साली नोव्हा स्कोटिया हा जो देश आहे या नोव्हा स्कोटिया देशाने प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीवरील या भरती ओहोटीचा उपयोग करून किनारपट्टीवर असणाऱ्या 500 घरांना पुरेल एवढी ऊर्जा निर्मिती या नोव्हा स्कोटिया देशामध्ये किनारपट्टीवर केली जात आहे आणि अशाच प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा भरती ओहोटीचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाऊ लागू शकते किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना कमी किमतीमध्ये कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती विद्युत निर्मिती किंवा ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते आणि या ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो दुसरा प्रकार आहे औष्णिक ऊर्जा आता औष्णिक ऊर्जा की प्रामुख्याने आपल्याला की समुद्राच्या पाण्याच्या वरच्या भागामध्ये समुद्र
पाण्याची जी पातळी आहे या समुद्र पाण्याच्या पातळीलगत पाण्याचे तापमान जास्त असते आणि जसजसं आपण खोल जाणार आहोत तसतसं पाण्याचे तापमान कमी होत जाते आणि सर्वसाधारणपणे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असणारे जे समुद्र आहेत या समुद्राच्या भागातील पाण्याचे तापमान सर्वात जास्त म्हणजे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते आणि जसजसं खोल जाणार आहोत तसतसं पाणी कमी उष्णतेचं होत जातं किंवा पाण्याचे तापमान कमी होत जाते. मग या पाण्याचं तापमान की समुद्र पृष्ठभागावर असणारं जे पाणी आहे या पाण्याचं तापमान 25 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे आणि साधारणपणे सूर्यकिरणे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये 180 मीटर खोली पर्यंत जाऊ शकतात. एवढ्या वरच्या तलातलं असणारं पाणी मोठ्या प्रमाणात तापवलं जाऊ शकतं. या वर्षामध्ये मोठी उष्णता साठवली जाऊ शकते आणि या उष्णतेचा उपयोग करून प्रामुख्याने की त्या ठिकाणी विविध प्रकारची की जलित्र उष्णता ऍब्सॉर्ब करणारी शोषून घेणारी जी जलित्र आहेत यांचा उपयोग केला जातो आणि त्याचा वापर करून प्रामुख्याने ऊर्जा निर्मिती केली जाते. अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत युरोप खंडामध्ये प्रामुख्याने बेल्जियम आणि अटलांटिक महासागरातील क्युबा देश यांनी प्रामुख्याने औष्णिक ऊर्जा की सागर जलाच्या तापमान सागर जलाचं ते तापमान आहे किंवा सागराच्या पाण्यामध्ये सूर्याकडून येणारी जी उष्णता साठवली जाते याही उष्णतेचा वापर करून प्रामुख्याने औष्णिक ऊर्जा विद्युत या देशांमध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर दुसरा उपयोग आपण पाहणार आहोत महासागराचा अत्यंत महत्वाचा म्हणजे दोन पिण्याचे पाणी. आता मानवाने की आपल्या वरच्या की समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना जर पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसेल तर त्यावर उपाय शोधलेला आहे किडनी क्षारीकरण. आता ही क्षारीकरण म्हणजे काय की समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षार असतात सोडियम क्लोराईड असणार आहे H2SO4 म्हणजे मीठ असणार आहे आणि असं क्षारयुक्त पाणी मानवाला पिण्यासाठी योग्य नाही. मग या पाण्यावर प्रक्रिया केली जाते क्षारीकरण प्रक्रिया केली जाते त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे आधुनिक उपकरण त्यामध्ये वापरले जातात आणि समुद्राचं पाणी घेऊन त्यापासून पिण्यायोग्य गोड्या पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि म्हणून पिण्याच्या पाण्याचा मोर्चा समुद्राकडे वळवलेला आहे कारण आज भूपृष्ठावर असणारा पाणी साठा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालेला आहे. आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना भविष्यकालीन की ते निक्षारीकरण क्रिया करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते अशी आशा अपेक्षा आधुनिक देशांनी विकसित केलेली आहे. परंतु ही निक्षारीकरणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात खर्चिक आहे आणि जैविक दृष्टीने विचार केला पर्यावरणीय दृष्टीने विचार केला तर निक्षारीकरण हे थोडस पर्यावरणाला घातक आहे कारण निक्षारीकरण क्रियेमध्ये जेव्हा समुद्रातून पाणी उचललं जातं तेव्हा त्याबरोबर पाण्यामध्ये असणारे जीव जंतू मासे लहान असणाऱ्या पाण वनस्पती यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे कारण निक्षारीकरण प्रक्रियेमध्ये या प्राण्यांचा ऱ्हास किंवा मृत्यू होत आहे. म्हणूनच प्रामुख्याने की सद्यस्थितीला तरी पिण्याच्या पाण्याचे जे प्रयोग आहेत किंवा समुद्रातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात आहे तो निक्षारीकरण प्रक्रिया करूनच. प्रत्यक्षात कोणतीही व्यक्ती हे खारं पाणी किंवा क्षारयुक्त असणारं पाणी स्वतःसाठी पिऊ शकत नाही आणि म्हणूनच निक्षारीकरण जी प्रक्रिया आहे यामध्ये उष्णता देऊन त्याचबरोबर गोठवून
विद्युत प्रक्रिया करून इलेक्ट्रिकलचा वापर करून प्रामुख्याने ही क्षणीकरण प्रक्रिया केली जाते. मग साधारणपणे हा जो प्रयोग आहे किंवा जिथे गोड्या पाण्याचा अभाव आहे, पर्जन्य कमी आहे, पिण्यायोग्य पाणी सहजासहजी उपलब्ध होत नाही अशा देशांमध्ये क्षणीकरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये की सौदी अरेबिया, ओमान, यूएई, स्पेन, अल्जेरिया, सायप्रस इत्यादी देशांमध्ये हिंदी क्षारीकरण प्रक्रिया करून पिण्याचे पाणी समुद्रापासून मिळवले जात आहे. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा उपयोग व्यापार आणि वाहतूक. व्यापार आणि वाहतूक आता काय आहे व्यापार आणि वाहतूक की आपल्याला सर्वांना पण की अर्थशास्त्रामध्ये असेल भूगोलामध्ये असेल आपल्याला आपण शिकलेलो आहोत की जलवाहतूक ही सर्वात स्वस्त जलवाहतूक आहे. जलवाहतुकीचा वाहून नेण्याची जी क्षमता आहे जहाजांची ती कितीतरी पटीने जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर ही जलवाहतूक सुरक्षित नैसर्गिक स्वरूपाचं आणि स्वस्त. आता असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतुकीचं साधन आहे किंवा जलवाहतुकीमुळे आधुनिक व्यापाराचा विकास होत आहे इथेही आपल्याला उत्तर तेच अपेक्षित असणार आहे. कारण जलवाहतूक ही पाण्याच्या वरून केली जाते. पूर्णपणे जहाजाचं वजन पाण्यावर तोललं जातं. फक्त जहाज पुढे नेण्यासाठीच ऊर्जेचा वापर केला जातो. प्रामुख्याने जलवाहतुकीमध्ये की जहाजाने जेव्हा वाहतूक केली जाते तेव्हा जहाजाची वाहतूक क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये असते. जागतिक स्तरावर की जेव्हा मानवाचा विकास होऊ लागला, मानव सागरी पर्यटन करू लागला, एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाऊ लागला आणि असं लक्षात आलं की सागरी मार्गाद्वारे आपण जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो असा एक विश्वास निर्माण झाल्यानंतर जहाज निर्मितीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि या जहाजांचा उपयोग प्रामुख्याने अनेक व्यापारी अवजड आणि टिकाऊ असणाऱ्या मालासाठी वाहतुकीसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. जागतिक स्तरावर सर्वात जास्त वाहतूक आज सागरी मार्गाने होत आहे. मग या सागरी मार्गाचा जर आपण विचार केला तर हे सागरी जागतिक स्वरूपाचे जलमार्ग आहेत आणि या सागरी जलमार्गामध्ये की उत्तर अटलांटिक, उत्तर अमेरिका आणि युरोप खंड यांना जोडणारा, त्याचबरोबर सुएज कॅनॉल अटलांटिक आणि हिंदी महासागर यांना जोडणारा, पनामा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा, दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून पूर्णपणे युरोप, आफ्रिका आणि आशिया यांना जोडणारा जो जलमार्ग आहे की हे जागतिक स्तरावरचे जलमार्ग प्रामुख्याने महत्वाचे आहेत. आणि त्या दृष्टीने आपण व्यापार आणि वाहतूक की सागराकडून मोठ्या प्रमाणामध्ये यांचा उपयोग आपल्याला केला जातो. आणि प्रामुख्याने वाहतुकीचाही सागरी वाहतुकीचाही विकास होत आहे आणि व्यापाराचा जागतिक व्यापाराचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत आहे. कारण हे नैसर्गिक साधन आहे, नैसर्गिक माध्यम आहे. जलमार्ग बांधावे लागत नाही, दुरुस्त करावी लागत नाही, त्याची देखभाल करावी लागत नाही. फक्त नैसर्गिक बंदरांची निर्मिती असेल तर त्या ठिकाणी सहज जहाजांची नांगरणी म्हणजे जहाज थांबवण्याची जागा त्या ठिकाणी निर्माण करता येते, गोधी तयार केल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक व्यापाराचा विकास या वाहतूक जलवाहतूक या घटकामुळे झालेला आहे. आणि आजही उत्तर अटलांटिक हा जलमार्ग जगातील सर्वाधिक गजबजलेला सागरी मार्ग आहे की ज्याद्वारे विकसित पश्चिम युरोप आणि विकसित यूएसए म्हणजे उत्तर अमेरिकेची पूर्व किनारपट्टी हे प्रदेश विकसित असणारे प्रदेश जोडलेले आहेत.
जागतिक एकूण वाहतुकीपैकी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक या जलमार्गाद्वारे होते. दुसऱ्या क्रमांकाचा आहे स्वेज कालवा मार्ग, तिसऱ्या क्रमांकावर आहे पनामा कालवा मार्ग, चौथ्या क्रमांकावर आहे कुडो आणि इतरही अनेक लहान जलमार्ग प्रामुख्याने या समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये विकसित झालेले आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये व्यापार आणि वाहतुकीला या जलवाहतुकीमुळे प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर चौथा उपयोग आहे आपल्याला सागरी पर्यटन. आता सागरी पर्यटन करण्यासाठी खूप दूर अंतरापर्यंत आपल्याला जाता येत नाही, पण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये की पर्यटनामध्ये नौका विहार, पाणबुड्या, मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादीचा विचार केला जातो आणि इत्यादी क्षेत्र या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये विकसित केली आहे. हे लोकप्रिय घटक आहे की चौपाटीवर बीचवर जाणं, पर्यटनासाठी जाणं, समुद्र किंवा महासागरांचं नैसर्गिक सृष्टी सौंदर्य. काही वेळेस किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये सागरी वाऱ्याचे या सागरी लाटांचं कार्य सुद्धा की वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशा स्वरूपाची भूमी स्वरूप समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेली असतात. मग त्यामध्ये पुळण असेल, बीच असेल, सागरी कडा असेल, तरंग मंच असेल, तरंग निर्मित मंच असेल, संचयित मंच असेल, त्याचबरोबर सागरी कडा असेल, कमान असेल, ही नैसर्गिक सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी किंवा किनारपट्टीपासून जवळ असणारी लहान बेट स्थळ आहेत अशा ठिकाणी पर्यटनासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जातात. मग 21व्या शतकामध्ये की पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला की अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, त्याचबरोबर की समुद्रातून आपल्याला अन्नाशिवाय खनिजे, पेयजल, खनिज तेल इत्यादी गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत आणि सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील आपले भविष्य आता महासागराबद्दल सखोल ज्ञान मिळू पाहत आहे, कारण नैसर्गिक साधन संपत्तीचे एक भंडार म्हणून समुद्राकडे पाहिलं जाणार आहे. त्यानंतर आपल्याला की आता प्रश्न येतो महासागर कोणाच्या मालकीचे. आता महासागर कोणाच्या मालकीचे की महासागर कोणाच्या मालकीचे, तर आपण एकच उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो निसर्गाच्या मालकीचे, कारण याला आपण कुठेही सीमारेषा ठरवू शकत नाही किंवा इथूनच भारत आणि इथूनच इतर देश असं आपण करू शकत नाही, कारण समुद्र पाण्याची पातळी ही सर्व ठिकाणी सारखीच असते आणि म्हणून सीमा दाखवून आपण यांना वेगळं करू शकत नाही. आणि जरी आपल्याला येते की समुद्र कोणाच्या मालकीचे असं विश्लेषण जरी पुढे दिलेलं असतं, तरी आजही आपण सर्वात म्हणून की जागतिक स्तराचा विचार केला तर महासागर हे निसर्गाच्या मालकीचे असणार आहेत, कारण निसर्ग निर्मित असणार आहेत आणि म्हणून संपूर्ण देशांचा अधिकार त्यावरती असणार हे असंही एक वक्तव्य काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. मग सर्वसाधारणपणे की जेव्हा जहाजांची निर्मिती झाली, मानव एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ लागला आणि पुढे आधिपत्य महासागरावर आधिपत्य वर्चस्व हा माझा तो माझा असं करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा सरकारद्वारे असणाऱ्या की राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी की सागर हे कोणाच्याही मालकीचे नाहीत आणि हा अनौपचारिक करार झाला त्याला सागराचा कायदा म्हणून पाळला जातो. सागरी कायद्याच्या संदर्भाने विचार केला तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या परिषदेमध्ये 1982 साली या कायद्यानुसार देशाच्या किनारपट्टीपासून 12 नावी मैलापर्यंत 12 नावी मैल. आता आंबायचं माहित असावं एक नावी मैल म्हणजे किती, तर एक नावी मैल म्हणजे 1.5 किलोमीटर. हेही प्रमाण मला माहिती असावं कुठेतरी विचारलं जाऊ शकत की एक नाविक मैल म्हणजे काय, तर आपल्याला की आपल्या देशाच्या किनारपट्टीपासून 12 नाविक मैलापर्यंत त्या देशाचा मालकी हक्क त्या साधन संपत्तीवर असणार आहे. सागरी क्षेत्र हे प्रादेशिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते
आणि या व्यतिरिक्त की देश आपल्या किनारपट्टी पासून 200 नाविक मैलापर्यंत जलभाग विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून वापरू शकतो. भारतामध्ये हा नियम पहिल्या 200 नाविक मैल सागरतळ आणि समुद्र पूर जमिनीसाठी भारतामध्ये हा नियम लागू केलेला आहे की समुद्र किनारपट्टी पासून 200 मैलापर्यंत. मग हे विशेष आर्थिक क्षेत्र की ज्याला ईईझेड असं म्हटलं जातं, एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून हा पट्टा वापरला जाऊ शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थान की आंतरराष्ट्रीय संस्थांनी साधनांची काही नियम आहेत. 200 नाविक मैलाच्या पलीकडे खुल्या महासागरी क्षेत्रामध्ये साधन संपत्तीचा वापर करण्याची परवानगी कोणत्या देशाला? त्यानंतर पुढील महत्वाचा आणि सर्वांच्या परिचयात असणारा की सागरी प्रदूषण. काय आहे सागरी प्रदूषण? सागरी प्रदूषणाची कारणे कोणती असणार आहेत? आपल्याला विचारलं जाऊ शकतं की वाढते महासागरी प्रदूषण एक समस्या. मग कोण कोणत्या कारणाने? आज जर आपण संपूर्ण जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये केंद्रित असलेली आहे. समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या केंद्रित झालेली आहे आणि या केंद्रित झालेल्या लोकसंख्येच्या माध्यमातून समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशातच अनेक औद्योगिक वसाहती आणि कारखाने स्थापन झालेले आहेत. नद्यांकाठी कारखाने स्थापन झालेले आहेत आणि या कारखान्याचं दूषित असणारं पाणी नद्यांमध्ये नद्यांद्वारे समुद्राकडे येत आहे आणि म्हणूनच आपल्याला की सागरी प्रदूषण ही गंभीर स्वरूपाची असणारी समस्या की ज्या समस्येकडे आपल्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती कधीही लक्ष देत नाही आणि त्याचा भविष्यकालीन पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागणार आहे की ज्या पद्धतीनं आपण आता अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरं जात आहोत. मग महासागराच्या दृष्टीनं विचार केला तर प्रदूषण दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. भविष्यात तर मानव बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महासागरावर अवलंबून असणार आहे. अलीकडील काळामध्ये प्रामुख्याने महासागरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, त्याची गुणवत्ता नष्ट होऊ लागलेली आहे, अयोग्य बनत आहे आणि त्यासाठी कारण कोणती आहेत? तर तेल वाहू जहाजातून होणारी गळती ही वैज्ञानिक मुद्दा. दुसरं किनारी भागातील खनिज तेलाचे खाणकाम. तिसरं किरणोत्सारी पदार्थांची घन कचऱ्याची विल्हेवाट. चौथा अणु चाचण्यांमुळे होणारे परिणाम. पाचवा नद्यांमधून वाहत येणारे प्रदूषित पाणी, टाकाऊ पदार्थ, शहरामधून सोडले जाणारे सांडपाणी, उद्योगातून बाहेर पडणारे सांडपाणी इत्यादी कारणांमुळे महासागरी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून हे प्रदूषण घातक स्वरूपाच असणार आहे. कारण आज समुद्र किनारपट्टीवर असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, सागरी पाण्यामध्ये राहणारे जे जीवजंतू आहेत किंवा त्यांच्या खाणी परिसंस्थ असेल किंवा नदी परिसंस्थ असेल यांच्यावरती ह्या प्रदूषित पाण्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं प्रकरण क्रमांक 6 मधला असणारा भाग पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी आपल्याला महत्वाचा होमवर्क असणार आहे की प्रकरण 6 खाली असणारा स्वाध्याय व्यवस्थित लिहून पूर्ण करावा. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.